Namoli. बालदिनाचे औचित्य साधून बालमजूर व सापडलेल्या मुलांना ठाणे पोलिसांनी केले त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन. विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांचे टेंबी नाक्यावर जंगी स्वागत. ढोकाळ येथील बंद असलेल्या स्टेडियमचे वीज बिल 7 लाख रुपये आल्याने महापालिकेच्या क्रीडा विभागाचा वादग्रस्त कारभार चव्हाट्यावर. छत्रपती शिवाजी रुग्णालयातील रुग्णांसाठी ठाणे महानगरपालिका सिटी स्कॅन उपलब्ध करून देणार. दिवा गावातील विविध समस्यांचा पालिका आयुक्तांनी घेतला आढावा. बालदिनाचे औचित्य साधून बालमजूर व हरवलेल्या मुलांना ठाणे पोलिसांनी त्यांच्या आईवडिलांचे स्वाधीन केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत हरवलेली लहान मुले शोधणे तसेच वाम मार्गाला लावलेल्या मुलांची सुटका करणे, बाल कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांची सुटका करणे या उद्देशाने माननीय पोलीस आयुक्त श्री विजय कांबळे, सह पोलीस आयुक्त श्री लक्ष्मी नारायण यांच्या संकल्पनेतून ठाण्यात देशातील पहिले चाइल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना झाली. या युनिटमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आयुक्तालयाच्या हद्दीत शोध मोहीम सुरू करून बाल मजूर तसेच हरवलेल्या मुलांचा तसेच शहरात विविध ठिकाणी सापडलेल्या मुलांना ताब्यात घेऊन आज 14 नोव्हेंबर म्हणजे नेहरू जयंती ही जयंती देशभर बाल दिन म्हणून साजरी करतात. या बाल दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी या सर्व मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यावेळी पोलीस कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकांच्या विषयी जे गुन्हे घडतात, विशेषतः त्यांचं अपहरण, स्त्रिया, लहान मूल, ही गंभीर समस्या आहे. चोरी, घरफोडी, एक्स्टॉर्शन, खंडणी उकळणे अशा प्रकारचे संघटित गुन्हे किंवा काय होतात, आम्ही त्याच्यापेक्षाही बालकांच्या विरोधात जे गुन्हे होतात ते आम्ही जास्त गांभीर्याने घेतो. लहान मुलाला पळवून नेले, त्याची विकंपना करणे, त्याला लुळे पांगळे बनवणे, त्याला लेबर म्हणून त्याचं पिळवणूक करणे किंवा विकेला लावणे हे माणुसकीच्या विरुद्धचे अपराध आहेत, अक्षम्य आहेत. आणि म्हणून त्यामध्ये आम्ही पोलिसांना, ठाणे पोलिसांना याच्यामध्ये आम्ही प्रशिक्षित करत आहोत की अशा प्रकारचे गुन्हे कसे उघडकीस आणावेत, मुलांच्यापर्यंत कसं पोहोचावं, मुलांशी कसा संवाद साधावा. अनेक वेळा आपण पाहतो मुलं ही अशीच फिरत असतात स्टेशनवरती, बस स्टँडवरती, त्यांना कसं घेऊन, विश्वासात घेऊन त्यांना कसं परत त्यांच्या माता पित्याकडे आहे. आम्ही आमच्या लोकांना प्रशिक्षित आहोत आणि त्यांना आम्हाला बऱ्यापैकी चांगलं यश मिळत आहे. आणि आम्ही आज सुरुवात केली आहे, आम्हाला त्यामध्ये NGOs, अनेक स्वयंसेवी संस्था, अनेक सामाजिक कार्यकर्ते यांचं आम्हाला चांगलं पाठबळ मिळत आहे आणि आम्ही या क्षेत्रात अजूनही आम्हाला बरीच वाटचाल करायची. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे. श्री साईबाबा मंदिराचा 28वा वर्धापन दिन उत्सव शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. या निमित्ताने श्री दत्तयाग यज्ञ दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होईल व दिनांक 17 नोव्हेंबर रोजी यज्ञाची समाप्ती होईल. सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता श्रींच्या धन्य पादुकांची भव्य मिरवणूक निघेल. त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे राहील, तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बैराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत. विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांचे टेंबी नाक्यावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. राज्य विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांचे काल रात्री जोरदार स्वागत करण्यात आले. हजारो शिवसैनिकांनी टेंबी नाका परिसर फुलून गेला होता. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार शिंदे हे काल रात्री 11:45 दरम्यान टेंबी नाका येथील आनंद आश्रम येथे आले होते. त्यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी फटाक्याची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. तसेच शहरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील रात्री उशिरापर्यंत त्यांचे अभिनंदन करण्याकरिता उपस्थित होते. अनेक वर्षानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्याला लाल दिव्याची गाडी मिळाल्याने शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शिवसैनिकांनी आनंद आश्रम येथे
गर्दी केल्याने रात्री या भागात वाहतूक कोंडी झाली होती. आमदार शिंदे यांनी कैलासवासी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, तसे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यास आलेल्या सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ढोकाळी येथील बंद असलेल्या स्टेडियमचे वीज बिल 7 लाख रुपये आल्याने महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचा वादग्रस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे. उद्घाटनाला 9 महिने लोटल्यानंतरही बंद अवस्थेत असलेल्या ढोकाळीतील शरदचंद्र पवार क्रीडा स्टेडियमचे विजेचे बिल तब्बल 7 लाख रुपये आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. या स्टेडियम मधली अनेक कामे आजही अपूर्ण अवस्थेत असून ती पूर्ण करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. पालिकेचा क्रीडा विभागाचा वादग्रस्त कारभार त्यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या क्रीडा संकुलाचे श्रेय लाटण्यासाठी धडपडणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आहारी गेलेल्या पालिका प्रशासनाने या संकुलाच्या उद्घाटनाचा घाट घातला. त्याला 9 महिने लोटल्यानंतरही इथले काम पालिकेला पूर्ण करता आलेले नाही. लॉन टेनिसच्या कोर्टाचे काम अर्धवट असून तिथे विजेचे खांब अद्याप लावलेले नाहीत. जॉगर्स ट्रॅक माउंट वॉलचे काम अर्धवट अवस्थेत आहे. क्रीडांगणाच्या भोवती UTWTच्या माध्यमातून काँक्रीटीकरणाचे कामही झालेले नसल्याची माहिती स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी दिली. पालिका ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसून लोकप्रतिनिधींवर दिरंगाईचे खापर फोडत असल्याचा आरोपही भोईर यांनी केला आहे. या स्टेडियम भोवतालच्या फ्लड लाईट, साफसफाई, सुरक्षा आदी कामांसाठी इथल्या विजेचा वापर गेल्या 9 महिन्यापासून सुरू आहे. त्यापोटी येणारे विजेचे बिलही पालिका भरत नाही, त्यामुळे थकबाकी तब्बल 7 लाख रुपयांच्या घरात गेल्याची माहिती संजय भोईर यांनी दिली आहे. बंद स्टेडियमचे बिल 7 लाखांच्या घरात जात असताना पालिकेचे क्रीडा अधिकारी काय करत होते असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबतची विचारणा करण्यासाठी क्रीडा अधिकारी मिनाद संके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. छत्रपती शिवाजी रुग्णालयातील रुग्णांसाठी ठाणे महानगरपालिका सिटी स्कॅन उपलब्ध करून देणार आहे. ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन सेवेचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या चांगलाच अंगलट आल्यानंतर आता पालिकेने स्वतःच ही सेवा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणाऱ्या उपकरणाची खरेदी करण्यासाठी 6.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सिव्हिल हॉस्पिटल बरोबरच ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल हे जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल असल्याने या ठिकाणी केवळ शहरामधीलच नव्हे तर मुरबाड, शहापूर, कसारा, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुंब्रा अशा अनेक ठिकाणाहून पेशंट उपचार करण्यासाठी येत असतात. बाह्य रुग्ण विभागामध्ये दररोज 1000 ते 1200 पेशंट उपचारासाठी येत असून आंतररुग्ण विभागात सुमारे 500 ते 600 पेशंट हॉस्पिटलमध्ये रोज भरती होत असतात. यातील अनेक पेशंटना सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन हॉस्पिटलच्या परिसरामध्येच खासगी लोकसहभागातून
साई सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्यात आले होते. अशा महागड्या चाचण्या या सेंटर मध्ये गरीब पेशंटना परवडेल या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्याची परवानगी पालिकेच्या वतीने देण्यात आली होती. मात्र गरीब पेशंटना खासगी रेट लावण्याबरोबरच अनेक नियमांचे उल्लंघन या सेंटरकडून होत होते. याशिवाय करारनाम्याची मुदत संपूनही अनधिकृतपणे हॉस्पिटलच्या परिसरात हे सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. पालिकेने आता ही जागा ताब्यात घेतली असून या ठिकाणी स्वतःच सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्तांनी नेमलेल्या सुधारणा समितीने देखील या ठिकाणी सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्याची शिफारस केली आहे. हे सेंटर पूर्णतः पालिकेच्या माध्यमातून चालवले जावे. पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन या तत्वावर ते चालवावे किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये पेशंटना पाठवावे असे तीन पर्याय या सिटी स्कॅन सेंटरसाठी पालिकेपुढे होते. मात्र पूर्वानुभव लक्षात घेता पालिकेने स्वतःच ही सेवा पेशंटना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. मशीनसाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मनुष्यबळासाठी जवळपास 1 कोटी 13 लाखांचे भांडवल अपेक्षित धरण्यात आले आहे. या सेंटरवर 66 लाख रुपयांचा वार्षिक खर्च येणार असून 72 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मीटिंग वर मीटिंग करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. दिवा गावातील विविध समस्यांचा पालिका आयुक्तांनी आढावा घेतला आहे. दिवा गावातील रहिवासी कित्येक वर्षापासून विविध समस्यांपासून ग्रासलेले आहेत. त्यातच डंपिंगमुळे तर येथील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. या डंपिंगमुळे दिवा गावात मलेरिया डेंग्यू सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. तसेच दिवा वासियांना सुसज्ज रस्ते नाहीत. विविध विकास कामांपासून दिवा गाव नेहमी वंचित राहिले आहे. अनेक निवडणुका होऊन गेल्या मात्र दिवा वासियांना मिळाली ती फक्त आश्वासने. राजकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत झालेली नाही. अशा विविध समस्यांसाठी दिवा गावातील मनसेचे स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांना दिव्यामध्ये पाचारण केले व विविध समस्यांचा आढावा दिला. या सर्व समस्यांचा पालिका आयुक्तांनी आढावा घेतल्यानंतर सदर समस्यांचे निरसन व विविध विकास कामे राबविली जातील असे आश्वासन दिवा वासियांना देण्यात आले आहे. दिवाची परिस्थिती चांगली नाही पण आता पण आम्हाला भरोसा आहे की दिव्यामध्ये आता पण इतके लँडमार्क झालेलं आहे. आम्ही चांगल्या प्रमाणे प्लॅन करू शकतो आणि दिव्यासाठी एक वेगळा दिव्या हे क्षेत्रासाठी याच्यापूर्वी की त्याची अशी कंडिशन होतील की आम्ही काहीच करू शकणार नाही त्याच्यापूर्वी एक याचा वेगळा छोटासा मिनी डेव्हलपमेंट प्लॅन करण्याचा एक मानस आहे महानगरपालिकेचा. तर जितके प्रश्न आहे ते बघण्यासाठी आलो होतो. तुम्हाला प्रश्नाचे कारण पण माहीत आहे आणखी तुम्हाला हे पण माहीत आहे की इथपर्यंतची गोष्ट जो झाली त्याच्या पाठीमागचे जो इश्यूज आहे ते काय आहे. सर्वप्रथम आमचं प्लॅन आहे की इथे जो काही रोड नेटवर्क आहे ते करायचे आहे. त्याचे सर्वे पूर्ण सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा लोकांचा मे बी विरोध आहे पण लोकांनी समजलं पाहिजे की एकदा रोड चांगले झाले तर जमिनीची किंमत पण वाढतात आणि रोडच्या नंतर बाकीची सर्व्हिसेस रोडच्या बाजूला येते. दुसरा इश्यू असा आहे याचा मेनली की लोक पूर्वी आलेले आहेत आम्ही नंतर येत आहेत. इथे जो काही अनधिकृत बांधकाम झाले आहे त्याला आमचं प्लॅन करणे अशक्य होते की किती पाणी कुंटे गलीसाठी असणार किंवा जर त्यांनी आमची परमिशन घेतली असती तर मला कळलं असतं की इथे 11 फ्लॅट्स येत आहेत तर त्यांचे पाणीचं इंतजाम केलं असतं त्यांना NOC दिली असती आणि जर पाण्याची तिथे पाईपलाईन नसती तर आम्ही डेव्हलपरकडून पाण्याची पाईपलाईन करून घेतली असती नंतरच त्यांना परवानगी दिली असती. पण मी इतकं सांगतो आहे की जर आता असं केला नाही आता डिसिप्लिन आणली नाही तर आता जो पाण्याची आणखी रस्त्याची जो स्थिती आहे ते आणखी बिघडत जाणार. कधी आपण काही गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न करतो तर स्टार्टिंगमध्ये थोडासा स्वतःवर अनुशासन आणावं लागते. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणेकरपण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता
पुढील प्रमाणे आहे.